काँग्रेसमधनं एक मोठी बातमी येते. राहुल गांधी 13 ऑक्टोबरला महाराष्ट्रात येणार आहेत. या दौऱ्यात ते काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करतील. यावेळी मुंबईत काँग्रेसची सभा सुद्धा होण्याची शक्यता आहे. एकीकडे सलमान खुर्शीद हे काँग्रेसच्या पिछे अटीचं कारण म्हणजे राहुल गांधी असल्याचं सांगतायत, तर दुसरीकडे आता ही बातमी येते की राहुल गांधी महाराष्ट्रात सभा घेण्यासाठी येणार आहेत. 13 ऑक्टोबरला ते महाराष्ट्रात येणार असल्याचं कळतंय. या ठिकाणी ते सभा घेणार आहेत. मुंबईत सुद्धा त्यांची सभा होण्याची शक्यता आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, राहुल गांधी महाराष्ट्रात येणार असं कळतंय. महाराष्ट्रात सध्या प्रचाराचा धडाका असला तरी काँग्रेस कुठेच दिसत नाहीये. राहुल गांधी येणार हे कळल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारित? सुवर्णा, सर्वच पक्षांनी महाराष्ट्रामध्ये प्रचाराचा जोर वाढवलेला आहे. विशेषतः सत्ताधारी भाजपकडून मोठ्या प्रमाणावर मोठमोठ्या नेत्यांच्या सभा होत आहेत. राष्ट्रवादीकडून स्वतः शरद पवार मैदानात आहेत, तर शिवसेनेकडनं उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभा सुरू झालेल्या आहेत. मात्र त्याच वेळेला जो महाराष्ट्रातला प्रमुख पक्ष आहे काँग्रेस, त्या काँग्रेसच्या कुठेही आपल्याला सभा मोठ्या दिसत नाहीत, प्रचाराचा जोर दिसत नाही, आणि त्यामुळे काँग्रेसचं काय चाललंय अशी चर्चा सुद्धा राज्यात सुरू आहे. दुसरीकडे त्याच नेतृत्व राहुल गांधींनी एकेकाळी काँग्रेस अध्यक्ष म्हणून नेतृत्व केलं होतं, हे राहुल गांधी कुठे आहेत आणि त्यांचा प्रचार महाराष्ट्रात होणार का, या निवडणुकीत होणार का, अशी सुद्धा चर्चा सुरू होती. आणि आता राहुल गांधींचा कार्यक्रम निश्चित झालेला आहे. 13 तारखेला ते महाराष्ट्रात प्रचारासाठी येत आहेत. देर आहे, दुरुस्त आहे असं म्हणावं लागेल, कारण दिवस थोडे असताना आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेस महाराष्ट्रात राहुल गांधी येणार कळल्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारेल आणि कदाचित काँग्रेस सुद्धा या प्रचारात दिसेल असं आपण म्हणूयात. धन्यवाद दीपक या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला.